खरं म्हणजे आता याला योगायोग म्हणावा की काय म्हणावं मला समजत नाही, पण नेहमी अर्थमंत्री बजेट मांडतात आणि त्यानंतर पहिले विरोधी पक्षाची प्रतिक्रिया होते. इथे मात्र ज्यांनी बजेट मांडलं तेच प्रतिक्रिया देण्याकरता पहिल्यांदा आले आणि विरोधी पक्ष आला तर इंटरनेट बंद आहे. पण आपण असं समजूया की हा योगायोग आहे. खरं म्हणजे कळसूत्री सरकारनं विकासाचं पंचसूत्री मांडण्याचा जो प्रयत्न केला आहे या पंचसूत्रीने काही होणार नाही, कारण या सरकारने महाराष्ट्राच्या विकासाला पंचतत्वात विलीन केलेले आहे आणि 2 वर्षांमध्ये महाराष्ट्रातल्या दीन दलित गोरगरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला ओबीसी मराठा धनगर बारा बलुतेदार सगळ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या सरकारने केलंय. आताचं जे बजेट या ठिकाणी मांडलंय हेही कुठल्याही प्रकारे महाराष्ट्राच्या विकासाला चालना देऊ शकत नाही. बजेटमध्ये वृत्तपत्रात चौकट यावी इतपत 4 बातम्या तयार होऊ शकतात, याच्या व्यतिरिक्त कुठलीही दिशा या बजेटला नाही. विशेषतः मागील बजेटच्या घोषणा पुन्हा या बजेटमध्ये करायच्या, चालू कामांच्याच घोषणा या बजेटमध्ये करायच्या. आमच्या सरकारच्या काळात सुरू असलेल्या योजनाच पुन्हा या बजेटमध्ये सांगायच्या. मला एका गोष्टीचा आनंद आहे की पहिल्या वर्षामध्ये आमच्या सगळ्या योजना बंद करणारं सरकार आता त्याच योजनांचा विस्तार करून त्याचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करत आहे. मग समृद्धी महामार्ग असेल, ज्याचा विरोध स्वतः आताचे मुख्यमंत्री आणि पवारसाहेबांनी केला होता, मुंबईतली मेट्रो असेल, मेट्रो 3 असेल, ट्रान्सहार्बर लिंक असेल, वेगवेगळे जे प्रोजेक्ट्स आहेत या सगळ्या प्रोजेक्टला बुलेट ट्रेन सहित विरोध करणारं सरकार आता त्याच संदर्भात पुन्हा घोषणा करत आहे. हे पाहून आनंद करावा की दुःख ठेवावं हे समजत नाही. खरं म्हणजे विशेषतः शेतकऱ्यांना या बजेटने काही दिलं नाही. 2 वर्षापूर्वी ज्याची घोषणा केली होती ते 50,000 रुपयाचं प्रोत्साहन हे आज देण्यात येत आहे अशी घोषणा केली आहे. त्याच्या व्यतिरिक्त जो शेतकरी गेल्या 2 वर्षात उद्ध्वस्त झाला आहे त्या शेतकऱ्याला कुठली मदत सरकारने केली नाही. आणि विशेषतः आम्ही अधिकचं कर्ज दिलंय अशा प्रकारे सांगत असताना त्याची किंमत त्यांनी सांगितली आहे पण कर्ज खाती सांगितली नाही आहेत. याचं कारण कर्ज घेणाऱ्याच्या संख्येमध्ये लक्षणीय घट झाली आहे आणि ज्यांना कर्जमाफी दिली असं सांगितलं जातं त्यांनाही नवीन कर्ज मिळालेलं नाही. अवर्षण, अतिवृष्टी, चक्रीवादळ यामध्ये कुठलीही मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही, पीक विम्याची मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही आणि कोविडच्या काळामध्ये सर्वात जास्त रुग्ण असलेला, कोविडच्या काळामध्ये सर्वात जास्त जिथे त्याच्या आधारावर आपली पाठपुरावा घेत आहे त्यात जर आपण बघितलं तर की त्यांना हे माहिती आहे की केंद्राने कायद्याने जबाबदारी स्वीकारलेली आहे की राज्याचा 5 वर्षापर्यंत जो शॉर्टफॉल होईल, राज्याचे अपेक्षित पैसे आले नाही तर केंद्र सरकार आपल्या पैशातनं राज्याला पैसे देईल. गेल्या 4 वर्षाचे पूर्ण पैसे केंद्र सरकारने दिले आहेत, या वर्षाचे पैसेही आम्ही देणार आहोत हे केंद्र सरकारने सांगितलेलं आहे. साधारण याचा जो अकाउंटिंग इयर आहे तो जुलै आहे, तो मार्च नाही आहे, त्यामुळे ते सगळे पैसे मिळणार आहेत हे माहिती आहे आणि बजेट बनवताना ते पैसे मिळतील असं गृहीत धरूनच बजेट बनवण्यात आलेलं आहे. त्यामुळे आपलं अपयश लपवण्याकरता केंद्राकडे बोट दाखवणं एवढंच या सरकारला जमतं.
करण्याच्या बाबतीत पण ते असं म्हणाले की केंद्राने आम्हाला मदत करावी नाहीतर आम्ही दुसरा पर्याय स्वीकारू, काय म्हणायचं? असं आहे की पीक विम्याच्या संदर्भात आमचं सरकार असताना सर्वात जास्त पैसा महाराष्ट्राला मिळत होता, कारण आम्ही वेळेवर पाहणी करायचो, वेळेवर मागणी करायचो, योग्य प्रकारचं टेंडर काढायचो. इथे तर सीझन निघून गेला तरी टेंडर निघत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय आणि म्हणून आपलं अपयश लपवण्याकरता हे सगळं चाललेलं आहे. आणि ते जे गुजरात पॅटर्न म्हणतायत, गुजरातने त्या ठिकाणी कंपनी मोडच्याऐवजी ट्रस्ट मोड केलाय, पण पंतप्रधान पीक विमा योजनाच त्या ठिकाणी राबवली जाते. तसं करण्याकरता कोणाचीच ना नाही आहे, सरकारला करायचं असं त्यांनी जरूर करावं, पण आपला नाकर्तेपणा या ठिकाणी पंचनामे करत नाहीत, कंपन्यांना फायदा मिळवून देतात. हजारो कोटी रुपयाचा फायदा या सरकारने विमा कंपन्यांना मिळवून दिलाय, शेतकऱ्याच्या जीवावर विमा कंपन्या श्रीमंत झाल्यात. देखिए, ये जो बजेट रखा गया है किसान विरोधी, गरीब विरोधी, महिला विरोधी, आदिवासी विरोधी, दलित विरोधी, सर्वसामान्य व्यक्ति को कुछ भी नहीं देने वाला इस प्रकार का ये बजट है. मैं ऐसा मानता हूं कि हमको अपेक्षा थी केंद्र सरकार और 22 राज्यों ने पेट्रोल डीजल पर वैट कम करके सामान्य आदमी को कुछ न कुछ राहत दी, ये सरकार भी देगी, लेकिन इनके नेता साइकिल पे मोर्चा निकालते हैं पर अपना समय आता है तो राहत नहीं देते. विदर्भ मराठवाड़ा को भी इन्होंने कुछ नहीं दिया, मुंबई को भी कुछ नहीं दिया, केवल जो चालू स्कीमें जो हमारे सरकार ने शुरू की थी उन्हीं स्कीमों का क्रेडिट लेने का प्रयास इस सरकार के माध्यम से किया जा रहा है. और इसलिए मैं ऐसा मानता हूं ये जन विरोधी बजट है, इससे किसी को कुछ भी नहीं मिला है. मला आता भीती अशी वाटायला लागली आहे, त्यांना फार पंचतत्व पंचतत्व वगैरे आठवत आहेत, तर एसटीलाही पंचतत्वात विलीन करण्याचा प्रयत्न तर या सरकारचा नाही ना, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. देखिए, ऐसा है कि अभी केसीआर साहब आकर गए ना, तो उनके साथ ज्यादा रिश्ता बढ़ाना चाहते हैं, इसलिए मुझे लगता है कि आने जाने की सहूलियत हो इसलिए मुंबई से हैदराबाद जो बुलेट ट्रेन का काम चल रहा है उसको रोक कर नई बुलेट ट्रेन की बात करना. और फिर वो सवाल तो पूछते थे ना ये लोग, बुलेट ट्रेन के देश में क्या आवश्यकता, यही लोग थे जो पूछते थे कि बुलेट ट्रेन के देश में क्या आवश्यकता, वही मांग करते कि हमने केंद्र सरकार से मांग की है बुलेट ट्रेन की. दोगलापन बाहर आ रहा है. जे लोग बुलेट ट्रेनला रोज विरोध करायचे आणि म्हणायचे बुलेट ट्रेनची आवश्यकता काय आहे, आता तेच म्हणतात मुंबई ते हैदराबाद बुलेट ट्रेनची आम्ही मागणी केलेली आहे. मला असं वाटतं ते केसीआर साहेब येऊन गेले ना इथे, त्यामुळे आता त्यांच्याशी रोज भेटण्याकरता बुलेट ट्रेनची आवश्यकता यांच्या लक्षात आली आहे. जे आहे त्या बुलेट ट्रेनला विरोध करायचा आणि नवीन बुलेट ट्रेन करा म्हणायचं ही दुटप्पी भूमिका आहे.